मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लढाऊ विमानाचे यशस्वी लैंडिंग करणारे वैमानिक देखील आपण या ठिकाणी पाहतोय। सुखोई विमानाचं यशस्वी लैंडिंग या ठिकाणी झालेलं आहे। लवकरच आता नवी मुंबईतून हवाई सेवा सुद्धा सुरू होणार आहे। स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या यशस्वी लैंडिंग नंतर आता नवी मुंबई विमानतळ हे प्रत्यक्षात कधी सेवेत दाखल होत आहे या संदर्भात आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आज लढाऊ विमान वायुदलाचं हे लढाऊ विमान C-295 हे यशस्वी लँड झाल्यानंतर आता हे विमानतळ सर्वसामान्यांकरता कधी खुलं होत आहे या संदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, यशस्वी लँडिंग नंतर आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अनेक कवाडं ही खुली झालेली आहेत। विकासाचं यशस्वी लँडिंग, महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या विकासाचं यशस्वी उड्डाण हे म्हणायला हवं। नक्कीच लागवी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रनवे ची चाचणी आज जी आहे आपल्याला यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे। युद्ध हे विमानाची यशस्वी लँडिंग झालेली आहे आणि एकंदर संपूर्ण विमान जे आहे ते आपल्याला रनवेवर धावपट्टी आता आपल्याला उतरलेले पाहायला, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपूर्ण विमानात जवळ गेलेले आहेत, एकंदर त्याची पाहणी करत आहेत, संपूर्ण रनवे जो आहे त्याची देखील पाहणी करत आहेत, आपल्याला संपूर्ण माहिती मिळत आहे। आणि एकंदर या ठिकाणी आपण पाहू शकतो अत्यंत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। इतकं मोठं विमान इथं उतरलेलं पाहायला मिळत, संपूर्ण रवी शास्त्री यशस्वी झाल्यानंतर 2025 भूषणशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया। भूषणचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। भूषण क्षणाक्षणाचं अपडेट आपल्याला तिथून पोहोचवत असल्या कारणानं तिथं अर्थात सगळे VVIP पोहोचलेले आहेत, VVIP मुवमेंट आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये नवी मुंबईतून हे सुखोई विमान यशस्वी लँड झाल्यानंतर आता अर्थात आपण पाहतोय या विमानाच्या कॉकपिटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या धावपट्टीची पाहणी करण्यात आलेली आहे। वायुदलाच्या C-295 या लढाऊ विमानानं नवी मुंबई विमानतळाच्या या धावपट्टीवर यशस्वी लँडिंग केलेलं आहे। या धावपट्टीची आता पाहणी केली जाते। ड्रीम प्रोजेक्ट राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा 4 टर्मिनल्स असणार आहेत या नवी मुंबई विमानतळावर। रायगड जिल्ह्यातल्या उलवे आणि पनवेल दरम्यान जवळपास 1600 हेक्टर जमिनीवर हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे। 19,600 कोटी रुपये आतापर्यंत याला खर्च आलाय। ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्ट मानला जातो नवी मुंबई विमानतळाचा, जो 5 टप्प्यात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। यशस्वी लँडिंग नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी या ठिकाणी संवाद साधू शकतात। धावपट्टीची पाहणी देखील करण्यात आलेली आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून खरतर नवी मुंबई विमानतळावरच्या या यशस्वी लँडिंग संदर्भात चर्चा होत होती। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे लँडिंग यशस्वी झाल्यानं अर्थातच आणि एक महत्त्वाचा टप्पा राज्य सरकारच्या वतीनं पार करण्यात येतोय। रनवेवरचं हे ट्रायल, रनवेवरची ही चाचणी यशस्वी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। साडेतीनशे विमानं एकाच वेळी या ठिकाणी आपण पार्क करू शकणार आहोत। नवी मुंबई विमानतळ हे खुलं झाल्यानं मुंबई विमानतळावरील भार, जो अधिकाधिक भार सगळा मुंबई विमानतळावर येत असतो, तो भार बऱ्या अंशी कमी होईल। याखेरीस विकासाचं हे उड्डाण म्हणायला हवं, कारण नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाची अनेक कवाडं ही खुली होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।